चौदा डिसेंबर रोजी पालम येथील फरकंडा रोड लगत असलेल्या तलावात पडून बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शेख रफीक शेख खाजा राहणार बरकतनगर गंगाखेड यांची पत्नी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पालम येथे त्यांच्या वडिलांकडे शेख शादूल शेख इस्माईल यांच्याकडे मागील दहा दिवसांपूर्वी आली होती सदरील महिलेचा मुलगा शेख अरसलान शेख रफीक वय सात वर्ष हा सकाळी दहाच्या दरम्यान तलावाच्या काठावर खेळत असताना पाय घसरून तलावात पडला सदरील घटनेची माहिती पालम पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे सहायक पोलीस निरीक्षक मारुती कारावार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने तलावात शोधकार्य केल्यानंतर अर्ध्या तासानंतर बालक सापडले बालकास पाण्याच्या वर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बालकास मृत घोषित केले यानंतर बालकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला या घटनेचा पुढील तपास बीट जमादार पाटील करत आहेत या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे